आता गडकरी साहेब या जगात असतील किंवा नसतील पुढच्या काळामध्ये कोणी काही तांबडपट बांधून आला नाहीये एक गुण चांगला की देशा ते देशाचं राजकारण द्वेषाचं राजकारण करत नाही आणि आमचंही काम तेच चाललंय आमची दुकानदारी तशीच चालली आहे स्वतःला अभिमान वाटतो की आदरणीय गडकरी साहेब ज्यावेळेस विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस मी या विभागामध्ये एरंडोल विधानसभेचा आमदार होतो आणि त्यावेळेचे त्यांची भाषणं आणि त्यावेळेचं त्यांचं मार्गदर्शन केळीला फळाचा दर्जा नेण्याकरता कॅबिनेटमध्ये आपण या ठिकाणी मंजुरी मिळाली आहे पण केंद्राकडे वाणिज्य खात्याकडे तो विषय गेला असल्यामुळे आमची विनंती असणार आहे की केळीला त्या माध्यमातून जर इकडच्याकडनं आपल्याकडनं मदत झाली तर जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा त्याचा या ठिकाणी होऊ शकतो प्राणपूर अंकलेश्वर रस्त्याच्या बाबतीमध्ये आणि आमच्या ताईंच्या माहेरला जाणाऱ्या ता रस्त्याच्या जा मार्फत त्या रस्त्याची मागणी झालेली आहे आणि या ठिकाणी मला आठवतं की दोन हजार चौदाच्या कार्यक्रमात सुद्धा मी आपल्या व्यासपीठावर होतो तर गडकरी साहेब आपण जळगाव जिल्ह्यात ड्रायफ्रूट उभारण्याचं आश्वासन त्या काळामध्ये दिलं होतं तर ड्राय पोर्ट करता मला आपल्याला विनंती आहे की सुद्धा आपण आम्हाला सहकार्य करावं हीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो गडकरी साहेबांचं एकच अभिनंदन मी या काळामध्ये करेल की सगळ्या पक्षांना आवडणारा नेता या देशामध्ये कोणी असेल तर आदरणीय गडकरी साहेब आहे हे नम्रपणे मी या ठिकाणी सांगेल ठीक आहे आज मी कोणत्या पक्षात हे माहीत नाही पण जळणघळण पंचवीस वर्षामध्ये एकत्रित आपण काम केलेलं आहे पण त्यांचा एक गुण चांगला आहे की ते देशाचं राजकारण द्वेषाचं राजकारण करत नाही आलेल्या माणसाचं काम करतात आणि आमचंही काम तेच चाललंय आमची दुकानदारी तशीच चालली आहे मला तरी असं वाटतं की लोकप्रतिनिधी हा निवडणुकीपरता निवडणुकीचा असतो आणि नंतर हा सगळ्या जनतेचा असतो आपण लाईटीच्या बाबतीमध्ये बोललात निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये लाईटची तूट आहे पण भाऊ आपण डीपीटीसी मध्ये जर चेक केलं तर सगळ्यात जास्त ट्रान्सफर देणारा पालकमंत्री फक्त गुलाबराव पाटीलच आपल्याला सापडेल एवढी खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो निश्चितपणाने आपल्या डीपीटीसी मधून जर आपण पाहिलं असेल तर आपल्या जामनेरमध्येच आता जामनेर असेल चाळीसगाव असेल तुमचं घुसावलं असेल आपण डीप मधून बत्तीस के पासून तर पाच के एम्हीचे सगळे ट्रान्सफॉर्मर आता जस्ट मंजूर केलेले आहे कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा मला घेणं नाही तिथं राहणारा हा माझा शेतकरी आहे याचा विचार करण्याची अत्यावश्यक गरज आहे आणि मी आज जरी पालकमंत्री झालो असलो तरी जिल्ह्याला माझी हिस्ट्री माहिती आहे मी पानटपरीवाला माणूस होतो भाऊ माझा बाप दादा खापर पंजोबाबाई काही या क्षेत्रामध्ये नव्हता त्यामुळे जायचं आहे तर फक्त नाव करून जायचं आहे आता गडकरी साहेब या जगात असतील किंवा नसतील पुढच्या काळामध्ये कोणी काही तांबडपट बांधून आला नाहीये पण पण या माणसाचं नाव आयुष्यभर नाही जोपर्यंत सूर्य चांद्र राहतील तोपर्यंत या माणसाचं नाव घेतलं जाईल हे नम्रपणे स्वीकारावं लागेल हे स्वीकारावं लागेल कारण ते दिसतंय सूर्याला आणि चंद्राला किती झाकून ठेवलं तरी त्याचा प्रकाश अडवू शकत नाही त्याच पद्धतीचं काम आदरणीय गडकरी साहेबांनी केलेलं आहे घर म्हणायला गेलं तर इथं मी त्यांचे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आभार मानतो की त्यांनी जिल्ह्याला भरपूर गल्ला दिला पण अजूनही देऊन जावा हीच अपेक्षा व्यक्त करतो कारण की गावातला पोट्टा जर फौजदार झाला तर माणसाला वाटतं फटफटी सुसून जाईल आम्हालाही वाटतं की आमच्या राज्याचा माणूस एवढा मोठा मंत्री झाला तर आम्हाला काही ना काही देऊन जाईल आणि हे स्वार्थ ठेवणं काही चुकीचं नाही आहे आणि मला तरी वाटतं की यावेळेससुद्धा मागच्या वेळेस तुम्ही भरभरून दिलाय आहे या वेळेसही तुम्ही आम्हाला भरभरून या खानदेशाला द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुनशा आपल्या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र